म्हणलो मी साप पकडता पकडता वरून भीती मस्त घसाटा जातो मी लागलो काय बरं ते हे हाताच हे ना तो फसून आहे का हा तो दबला आहे त्याच्या दबला तेच म्हणलं हे हलकी आहे का थोडं एकदम हलकी आहे चार पाच किलो दोघ जण हेले तर डायरेक्ट इकडे घेता येते हे कुराड घेऊन येते काय सुचलते कुराड हे एक नंबर बनवते कशी आहे कशात टाकणार कशात आहे बाप्पा बाप्पा नाही ते आपल्याच घरची आहे हे फरशीच्या खालचा आहे ना दिसत हो 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 तोच दबला आहे तो भरकन हालन थांब थांब तसं नको करू आपली ते माझ्या पाटली पाहिल्यावर अशी शांत होते का आई घे ना धामन आहे धामन चांगली मोठी आहे माहित आहे एवढा एवढा लक्षात कशावर नाही त्याने धामन आहे दादा छोटे बहीण काय आपली कपडे वगैरे नाही घेत का हे कसं हे निघून जाते असं हे लवकर फाडून टाकते लोक जास्त फास्ट खूप असत आहे ना पण सपोर्ट म्हणजे आपल्या इकडलं जर पकडतो म्हणलं तर एसर एक साप आहे त्याला दुर्नागिन म्हणतो आपण त्याच्यानंतर मग ह्यावाला त्याच्यापेक्षा सपोर्ट राहते त्या हवाला त्याच्यासारखा तुम्ही किती वर्षापासून आहे म्हणजे 2012 पासून म्हणजे एक्झॅक्टली आता माझं बीएससी वगैरे त्यातच झालं ना इन्स्टिट्यूटने झुलॉजी होतं सोडायचे कुठं मग याला म्हणजे बीट म्हणजे फॉरेस्ट बीटला म्हणजे जिथे म्हणजे रेसिडेंटल एरिया नाही खूप दूर आहे फॉरेस्टची जागा आहे त्या जागेवर सोडून द्यायचं हा सावय होता राहिला चावला नाही नाही थांब आणताय ना थांब आई आणलं का भीती वाटते हे फाटाची हे ना चालते थांबला बोलला तू छान तर गेला ना आता हे सांगितलं मला शांत कशा म्हणते त्याला प्रेमा प्रेमाने घ्यायचे बाबू त्याला पेट्रोलचे पैसे देऊन द्यायची पेट्रोल पैसे देऊन शंभर रुपये शेपूट धरलं म्हणजे काही इलाज नसते का त्यांचा म्हणजे शेपूट धरलं नाही पण धामन पकडलं हे जर कोबरा असता तर त्याने खूप त्याला काही सांगलं असतं पहिलं शांत केलं असतं हाताने खूप दिवस झाले फिरून आला तो खूप मोठा आहे ना